खऱ्या अर्थाने या राज्याला किंबहुना या राज्याच्या विकासामध्ये आमचं राज्य सरकार तर आघाडीवर आहे आणि त्यावेळेस पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही सगळ्यात आधी या राज्याच्या विकासाचे जे प्रश्न होते प्रस्ताव होते त्याला मान्यता दिली. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, चांगले रस्ते, दिवाबत्ती, शुद्ध पाणी आणि वाहतूक कोंडीतून त्यांना दिलासा, म्हणजे मोठे इन्फ्रा प्रोजेक्ट याला आम्ही प्राधान्य दिलं, शेतकऱ्यांच्या विषयाला प्राधान्य दिलं आणि सगळ्यांनाच या राज्याच्या या आपल्या सरकारमधून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला पाहिजे अशी भावना आम्ही ठेवली. आमच्या सरकारमध्ये राजू पाटील यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने या राज्याला किंबहुना या राज्याच्या विकासामध्ये आमचं राज्य सरकार तर आघाडीवर आहे परंतु केंद्र सरकारचा देखील खूप मोठा पाठिंबा आणि आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी गेल्या आठवड्यातच एक आपल्या या नोकऱ्यांच्या नियुक्त्या कार्यक्रमांमध्ये सांगितलं की या राज्याला 2,00,000 कोटी रुपये आपण 225 प्रकल्प मंजूर करण्यासाठी दिलेले आहेत केंद्र सरकारने. त्यामुळे 2,00,000 कोटी केंद्र सरकारने दिलेत. मी मोदी साहेबांचंही अभिनंदन केलेलं आहे. खऱ्या अर्थाने राज्य आणि केंद्र हे दोघंही हातात हात घालून जेव्हा काम करतात तेव्हा विकास वेगाने होत असतो आणि म्हणून त्याची प्रचिती आज आपण या MIDCतल्या लोकांना येते. अनेक वर्ष खड्ड्यांनी भरलेले रस्ते आता दूर होतील आणि सिमेंट काँक्रीटचे रस्ते, मग मला वाटत नाही 25-30 वर्ष काय खड्डे पडतील. एक चांगलं नियोजित एक हा विभाग तयार होईल आणि त्यासाठी मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. फक्त एवढंच आहे की जे काम आहे ते युद्ध पातळीवर करा, चांगल्या दर्जाचं काम करा आणि वेळेवर आपलं हे काम पूर्ण झालं पाहिजे तर खऱ्या अर्थाने त्याचा लोकांना आनंद घेता येतो. एवढंच माझं एवढ्या 3 सूचना आहेत. बाकी मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा, ज्यांनी ज्यांनी या कामासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांचं अभिनंदन, स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी त्यांचंही मनापासून अभिनंदन, शिवसेना भाजपा युतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचंही अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.